आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुमचा हरी देते तुम्हाला खाटल्यावरी पर आम्हाला मूड भर धान्यासाठी वन 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 करा लागते ना. तुम्ही इथं कीर्तन कराले आला का उचपाट्या कराले आला? चार घरी भिका मागून खायचं आणि ताट मानेनं फिरायचं, माय कस जमत तुम्हाला? असं म्हणते का मूड भर जायते माणसाचं पोट? मुठीत मावेल इतकंच धान्य घ्या आणि पचेल इतलंच खा. शंभो जटाशंकर महादेवा, मला याचं वाईट नाही वाटून राहिलं का साठेबाईंनी मला घालून पाडून बोलल्या. मला याचं वाईट वाटून राहिलं त्याच्या मनात इतला राग कायलाय? अशी काय मजबुरी असल का त्या वेंकोबा सारख्या राक्षसाले पाठीशी घालून राहिले? बिचाऱ्या जानकीले किती त्रास होता संध्या. रक्षणकर त्या निष्पाप मुलीच रक्षण कर देवा. आपले पुत्र आणि सुनबाईंची पत्रिका बघितल्या पण पण काय शास्त्री बुवा, तसं पाहायला गेलं तर ग्रहस्थिती ठीक नाही ना? बाकीचं नंतर बघू ना. तुम्ही मुद्द्याचं सांगान का? आम्हाला जरा बाहेर जायचंय. बाप्पा सांगूनच राहिले ना ते, सांगा तुम्ही. काल सर्पयोग आहे रामचंद्राले, पितृदोष पण आहे, पण आनंदाची बातमी येऊ शकते ना? म्हणजे घरात नातू म्हणा, धनलाभ म्हणा. कुलदेवतेची ओटी भरावी लागते तर शुभ होईल. कधी? आता. आज भी शुभ दिवसच आहे. आज? पण आज तर आम्हाला व्यंकोबाजीकडे जेवायचं. जा ना, आम्ही कुलदेवीला जातो, ओटी भरतो, दोन तास लागते जायले. जमते ना तू आणि सुनबाई साहेब. पण लवकर ये जा. जगदंबा बाप्पा काय झालं गेले इकडं? सीता मावशी बसायले काहीतरी आणा. या काकाजी, या बसा. बंकड भाऊ काय झालं काकाजीले? आम्ही तुम्हाला आवाज देऊन राहिलो ना गड्या, तुमचं ध्यानच नाही ना? हो ना. पण असं का झालं गे लेकरा? सीता मावशी आमच्या घरी आले होते भिक्षेले आणि चक्कर येऊन सणांनी पडत होते. दामोदर पाणी आणते का? हो. नाही पिणार ना ते. पण काऊन नाही पिणार पाणी? जीव घाबरा होईल ना काकाजीचा, तू आण पाणी. नाही पिणार ना ते. संकल्प हाय नाही यायचा, हट्टी स्वभाव हाय. जोवर शंभो महादेवाचं दर्शन होत नाही अन्न पाणी वर्ज्य केलं ना मग भिक्षा कायले? नाही वेद्य राहते ना लेकरा, म्हणून सण्यानी. आता का करायचं? हो ना, कीर्तन आले कसं उभं राहतील काकाजी? दामोदर भाऊ हा जाऊन वैद्य काकाजीला घेऊन ये. हो जाऊ. चल. राम कृष्ण हरी. शंभो महादेव कायले अंत पाहता काकाजीचं, त्याले दर्शन द्या शंभो महादेव. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. कसा आहे तू लेकरा? जसा तू आहेस तसाच तुहा गोविंद काकाजी आहे ना?
किती दाबी सांगा, प्रश्न पुन्हा तोच आणि मग उत्तर भी पुन्हा तेच आहे ना. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. आता कायचा ध्यास लागला गड्या? उघड्या डोळ्याले दिसत नसन तर अंतर्मनात डोका म्हणवते आईले. पुन्हा भेटाले आम्ही दूर गेलोत नाही ना. तुम्हा दोघांची तळमळ समजते ना मले. शरीराचे कान करून ऐकून तर पाय, शरीराच्या कुडीत एकच नाद. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. का म्हणतो पांडवा, अजून काहून बाहेर नाही आले ते? जाऊन विचारू. हा जा बरं. मी तर भयतडावाने काय करते इठवा भाऊ, वाट पाहून जसे का ते येतील बाहेर का आपण अंदर. भाऊजी न भाऊजी. बाहेर आले का ते? अबे गप ना बे भोकण्या, तुला दिसून राहिले का? तू काय आरडाओड करून राहिली आता? काय बोलण्याचा पण तर असून राहिला का तुम्हाला? अगा तयारी करत असं नसून बाई. नाना वहिनीले तयार व्हायला लय वेळ लागतो. हा ना हळू बाई मुळमु. नर्मदे लय जीप चला लागली तुही वाली. अगं वहिनी आहे ती तुही. अग काय लावते बाप्पा, मोठी कड घेऊन राहिला असून याची. हा लेकीले काही बोलायचं नाही. वहिनी आली. चला येतो आम्ही. लवकर या, उगा हिंडत बसू नका. काय ग तिने सांजवायच्या अगोदर या. वय नाना किल्ली. हा येतो. चला भाऊजी. का झालं जी? कसे सस करून राहिले ना जी. तुम्ही ओळखता काय आईले? प्रतिष्ठित हरिभक्त परायण कीर्तनकार गोविंद बुवा टाकेकर आहे ते. मालूम आहे ना मले. व्यंकटेशा व्यंकटेशा. पण मले नाडी परीक्षा करू द्यान का? तुम्ही माझी परीक्षा घ्यान आता. नाही करण. व्यंकटेशा. अवस्था असते नाही की कायच्या बिमारीच्या? व्यंकटेशा व्यंकटेशा. वयाच्या म्हणून राहिलो ना मी. शिशु अवस्था, बाल युवा तारुण्य पोक्त वृद्ध. मग वळणावरचं पाणी फिरून उगमाले भेटते ना. वृद्धावस्थेनंतर पुन्हा शिशु आणि मग बाल अवस्था. तस झालं ना गोविंद काकाजींच. खरं बोलून राहिले ना वैद्य बुवाजी. लहान लेकरवाने हट्टच धरते ना. एकदा का मनावर तर घेतलं का बस. आता गायले करते जी गोविंद काकाजी. मले माया देवाले भेटायचं आहे ना. दर्शनासाठी आतुर झालो ना मी. पण होईल ना भेट? कधी होईल महादेवा? काय कमी राहिलं रे माझ्या भक्तीत. राम कृष्ण हरी. पाहून राहिले ना जी. हा असं हट्ट करतेत ना.
व्यंकटेशा व्यंकटेशा हसला कायले कारण मले तो समधीकडे तो जगन्नाथ व्यंकटेश दिसते ना तुमच्या भक्तीत दिसते ताईंच्या वात्सल्यपूर्ण डोळ्यात दिसते तुमची काळजी घेणारा या मुलात दिसते रोज उमलणाऱ्या फुलात दिसते वाहणाऱ्या नदीत दिसते लक्ष लक्ष माणसाचं आयुष्य चालवणाऱ्या दिसते शिवाच्या सेवेत स्थित प्रज्ञासारख्या उभ्या असलेल्या या खांबात व्यंकटेश दिसते गोविंद काकाजी पहिली संपत्ती आरोग्य प्रपंचात असो का परमार्थात शरीर निरोगी असायला पाहिजे का नाही उत्तम आरोग्याच्या संपत्तीचा बहुमोल साठा त्या परमात्म्यानं आपल्या शरीरात दडावून ठेवला का नाही त्याच्याशी उगा गायले खेळता रोगराईचे दडून बसलेले दरोडेखोर हल्ला करतील आणि आरोग्य लुटून देतील ना व्यंकटेशा व्यंकटेशा पडतो काय रे आता का करायची सांग ना वळतो काय रे तू अरे वळतो चावल्यावानी आतमध्येच आहे म्हणले होते ना हो तू मुखवत आहे ना त्यांच्या मांग आहे हाऊजिंग भाऊजी तिथं तर काहीच नाही दिसून राहिलं ना अरे पण शोधावं तर लागतं ना नाही तर तुम्हाला दोघायले जित्ता गार्डन नाही कोबशे अबे तर तू काय चबर चबर करून राहिला बे भाईतडा एक काम करा तुम्ही दोघं जाऊन घरा शोधा कोठी काय भेटतं का ते अरे इच्छा इच्छू भो तू कायले ओरडून राहिला गप ना जा 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 अबे जा आहे ना पांडवा तू इथे पाय मी इथे पाहतो पाय पाय अरे सापडलं ओरडतो अबे काय बोलून राहिला काय बोलतो अबे तोंडावर हात ठेवला तर कसा बोलत बे सापडले मले अबे पांडा आधी तेच आहे का ते तो बघून घेणं अबे खुळा आहे का विठू बाबू पाय ना तोंडाला पडकं बांधलेलं आहे मडक्याच्या हो आवाज देऊन राहिला हो जड बी लागून राहिलं डोळ्यावरच हात ठेवून अंधार केला का सूर्यास्त होते का राजे पुण्याले बघणारा तो जगदीश्वर आहे अन पापाले बघणारे त्याचे हजारो डोळे आहेत ना आईच्या गर्भातल्या बाळाची जो काळजी घेते त्या जगदीश्वराची दृष्टी राहते त्याले दिवसा उजेडी पाप करणारे दिसत नसतील का राजे हो मांजर तर्क झालं डोळे मिटून दूध प्यायलं पण तू जगदीश्वर पाहते ना व्यंकटेशा व्यंकटेशा कोणाची दृष्टी व्हायची कोण पाहून राहिलं आणि हसता कायले त्या जगन्नाथाबद्दल बोलत होतो त्याले समज दिसते ना मध्ये वाटलं माया कळकळीले माया ध्यासाले हसला तुम्ही खुळा समजून मध्ये हसत तर नाही ना पाहता समजून राहिले ना यायले का आपण खुळेपणा करून राहिलो तरी बी आपला हट्ट सोडतच नाहीत ना पण तब्येत सांभाळायला पाहिजे का नको काकाजी हो ना आणि आज कीर्तनाले उभं पण राहायला लागल ना काकाजी समजे वाट पाहून राहिले ना तुमच्या कीर्तनाची असा हट्ट बरा नाही ना पण जोबावले औषध नसत ना माय आयुर्वेदाचा
औषधी मुळीचा जडीबुटीचा लय मोठा पसार असते. रुग्णालय किती बी मोठा आजार असू दे, अंगा हाडात मुरलेलं दुखणं असलं तरी बी रोगाचं निदान करून योग्य तो औषध उपचार करता येते. शरीराचा रोग बरा करता येते माय, पण माणसाच्या स्वभावाले औषध नाही ना, त्याच निदान करता येत नाही. पण काकाजी आज कीर्तन भी आहे ना, आणि गोविंद काकाजीले बरं वाटलं तर उभे राहतील ना कीर्तन आले. राहिले काळजी करते राजे हो, साक्षा देवादी देव महादेव पाहून राहिले ना. काकाजी हे चाटण घ्या, घटका बरा ठणठणीत बरे वान, आणि आजच्या कीर्तनात वेगळाच रंग भरता की नाही ते पा. व्यंकटेशा घ्या. अस्थिपंजर सापड्या, मले मरतुकड्या म्हणायचा अधिकार फक्त शेगावच्या वाघाले आहे, बोले कुत्रेले नाही. भाऊजी भाऊजी, भैताळ कायले छाती काढून उभी राहिला जी नाही येते. मग मडका कोणी शोधलं? आपले भैताळा चूर्ण आणलं ना ते पण लपून ठेवलं ते. कोण बा पाय बरे कोण आहे? हा जरा बघतो. तुम्ही जेवायला आलात, आनंद झाला ना मले? आम्हाले पण आता आनंद टिकला पाहिजे ना. आनंद भेटला का बे? आनंद आनंद, अबे आनंद भेटला का? आनंद आहे ना, भेटला ना. सावकार तुम्ही लई मोठे मनाचे आजी, आमच्या डोसक्यावर तर एवढं कर्ज आहे, तरी मी तुम्ही आम्हाला जेवायला बोलून सन्मान दिला ना. कस आहे देवाजवळ मडकर आहेत ना? हाऊजी भाऊजी मडक आहे ना आपल्याकडे. मी पाप पुण्याचा हिशेब राहते ना मडक्यात, मले महामडक पुण्यानं भरायचंय ना. भरलंय ना मडक सावकार? अजून भरायचंय ना बाप्पा. धर्मदे आवडले तुला जेवण? लय आवडलं ना, आणि मी चांदीच्या दादात पहिल्यांदा जेवले, आणि श्रीखंड पुरणपोळी लय छान होती ना. सावकार लय मोठा घाट घातला जी. इथं सुरुवात आहे ना सत्यभामा वहिनी. काय आम्ही असा घाट घालणार आहो ना, अख्खा शेवगा डोळे पाडून बघत राहीन ना. आपल्या नर्मदेच लगीन असा थाटात लावून देतो ना. बाप्पा तुम्ही कायले नर्मदेच्या लग्नाचा घाट घालान? मी हाव ना बाई पोट्टी आहे ना ती. अस तोडून कायले बोलता जी, एवढ्या मायेनं प्रेमाने बोलून राहिले ना सावकार. येतो जी आम्ही. वरती वरती रिंग घ्या ना. सावकार लक्ष्मी आली ना, मी आणली शोधून. घ्या घ्या. आमचे सावकार चिरीत लक्ष्मी रायते व्यंकोबाच्या मुठीत. तहानल्याले मुरुगाजवळ भुरळ घालते का नाही, पण जस दिसते तस नसते ना. हातात आलेली माया आहे भाऊ,
आणि मोह मायेचं मृग जळ रचणारा मोठा करामती आहे गड्या. आता मडत सोन्यानं भरलेलं आहे का पापानं ते तर पाय नरे. शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा. गण्या ए गण्या, भक्तांची वारी निघाली पंढरपुराले. आता पापाच्या काळ्या पाण्या डुंबून घे सावकारा. आम्ही आनंदाची अमृतधारा अंगावर तर घेतो ना. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे शिव हरारे शिव हरारे सांब सदा शिव शिव हरारे.